आपले सर्वच सण त्यायोगे येणाऱ्या परंपरा हे आपल्या आरोग्य जपण्याच्या दृष्टिकोनातूनच बनवलेले आहेत. त्यातच आपला सर्वात मोठा सण म्हणजेच दिवाळी, आणि दिवाळीमध्ये अभ्यंग स्नानाला अनन्यसाधारण महत्व आहे. मी डॉक्टर क्षितिजा, डॉक्टर क्षितिजा सिम्पल आयुर्वेदमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आयुर्वेद शास्त्रामध्ये कायम निरोगी राहण्यासाठी, आरोग्य सौंदर्य जपण्यासाठी, वातासाठी दिनचर्या हेल्दी रुटीन सांगितलेला आहे, आणि त्यामध्येच अभ्यंगम आचरेत नित्यम म्हणजेच अभ्यंग हा नित्य करावा, रोज करावा, सर्वांनीच अगदी नवजात बालकापासून ते वयस्कर व्यक्ती सर्वांसाठीच तो हितकर असा सांगितलेला आहे. त्यातही फक्त दिवाळीचे चार दिवस नाही तर दिवाळीमध्ये सुरुवात करून पूर्ण थंडीमध्ये तरी किमान तो रोज केला गेला पाहिजे. म्हणूनच अभ्यंगाची योग्य शास्त्रोक्त पद्धत काय आहे, त्याचे शास्त्रोक्त फायदे काय काय मिळतात, तो कोणी कसा कधी करावा, त्यासाठी तेल नेमकं कोणतं वापरावं, कोणी करू नये, याचीच पूर्ण माहिती आजच्या या भागामध्ये पाहूयात. पण त्याआधी एक छोटीशी विनंती, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. अभ्यंग म्हणजेच त्वचेला तेल लावणे, मसाज करणे आणि ते त्वचेमध्ये जिरवणे. योग्य पद्धतीने जर का आपण अभ्यंग नित्य केलं तर त्याचे अनेक फायदे आपल्या शरीरासाठी, सौंदर्यासाठी देखील मिळतात. त्याचंच वर्णन करताना आयुर्वेद शास्त्रामध्ये श्लोक आलेला आहे, अभ्यंगम आचरित नित्यम स जराश्रम वातनाशनः दृष्टी प्रसाद पुष्ट्यायु सुख स्वप्न त्वक मार्दवम वर्णकृत. यामध्ये जराश्रम वात नाशनः, जरा म्हणजेच वार्धक्य, म्हातारपण लवकर येत नाही, श्रम म्हणजे थकवा नाहीसा होतो, वाताचा देखील शरीरामध्ये जो अतिरिक्त वाढलेला वात आहे त्याचा नाश होतो. आयुर्वेद शास्त्रामध्ये वातामुळे सर्वात जास्त 80 आजार सांगितलेले आहेत. ते आजार कमी करण्यासाठी सुद्धा किंवा होऊच नयेत म्हणून देखील अभ्यंग हे खूप आवश्यक आहे. त्यासोबतच दृष्टीप्रसाद म्हणजे आपली दृष्टी सुधारते, शरीर हे पुष्ट होतं, सदृढ होतं, आपले हाडं स्नायू हे बळकट होतात, त्यामुळेच त्यावर जखमा किंवा फ्रॅक्चर्स हे सहसा होत नाहीत, झाले तरी लवकर भरून येतात. ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, त्यामुळेच आपली त्वचा, केस हे मऊ होतात, तसंच आपला जो वर्ण आहे तो देखील सुधारतो, त्वचेला चमक येते, शांत झोप लागते. स्ट्रेस कमी करण्यासाठी सुद्धा हे खूप उपयुक्त आहे, म्हणून अगदी लहान मुलांना सुद्धा 1.5-2 वर्षापर्यंत रोज तेलाने मसाज हा केला गेला पाहिजे. आपली जी आजकाल चुकीची लाईफस्टाईल झालेली आहे धावपळीची, त्यामध्ये जेवढ्या काही तक्रारी आहेत तर त्या सर्वांसाठीच अतिशय उपयुक्त असं हे अभ्यंग. नेमका कधी करावा तर फक्त दिवाळीचे चार दिवस नाही तर दिवाळीमध्ये सुरुवात करून पूर्ण आपल्या थंडीमध्ये वात दोष वाढलेला असतो, तो थंड गुणामुळे, कोरड्या गुणामुळे आपली त्वचा, केस, ओठ, टाचा हे कोरडे पडायला लागतात, आपले हाडांची दुखणी सुरू होतात, स्नायू कोरडे पडतात, त्यामुळे क्रॅम्प्स येतात. तर या सर्व तक्रारींपासून लांब राहण्यासाठी अभ्यंग हा नित्य करणं गरजेचं आहे. अगदीच रोज शक्य नसेल, किमान आठवड्यातून एकदा, म्हणजे रविवारी सुट्टी असते तर त्या दिवशी 10 मिनिट वेळ काढून आपल्याला अभ्यंग करायचा आहे. त्यातही सकाळी 6:00 च्या आत 6 वाजेपर्यंत वाताचा काळ सांगितलेला आहे. 6 ते 10 हा कफाचा काळ आहे, त्यामुळे 6:00 च्या आतच आपल्याला ब्राह्मी मुहूर्ते उत्तिष्ठे आणि उठल्यानंतर आपली जी दिनचर्येची कामं आहेत ती करून आपल्याला अंघोळीपूर्वी 10 मिनिट असा मसाज हा करायचा आहे. अभ्यंगासाठी नेमकं तेल कोणतं वापरावं तर वातासाठी सर्वश्रेष्ठ औषध, त्वचेसाठी देखील सर्वश्रेष्ठ जे सांगितलेलं आहे ते म्हणजेच तिळाचं तेल. तिळतेल जे आहे ते उष्ण गुणाचं आहे, म्हणजे गरम गुणाचं आहे, सूक्ष्म आहे, त्यामुळे अगदी सेल्युलर लेवलला जाऊन ते काम करतं. ज्यांना वाताची वगैरे काही दुखणी आहे तर त्यांनी तिळतेलामध्ये थोडंसं नारायण तेल किंवा महानारायण तेल असं मिक्स करून वापरू शकता, किंवा कोणाला जर का पित्त उष्णतेचा त्रास आहे, उन्हाळ्याचे वगैरे दिवस असतील तर अशा वेळेला खोबरेल तेल हे थंड गुणाचं असतं, त्यामुळे ते किंवा चंदन बला लक्षादी तेल हे औषधींनी सिद्ध केलेलं तेल बाजारामध्ये मिळतं तर ते वापरू शकता. कुठलंही तेल वापरत असताना ते थोडंसं कोमट करून मग आपल्याला मसाज करायचा आहे, ज्यामुळे ते छान असं त्वचेमध्ये जिरतं. मसाज करत असताना आपल्याला विशिष्ट पद्धतीने तो करायचा आहे, म्हणजे जेव्हा आपण हाताला मसाज करतो तर हृदयाकडून आपल्याला उलट्या दिशेने असा मसाज करायचा आहे. ज्यांना वजन
कमी करायचा आहे त्यांच्यासाठी, म्हणजे अनुलोम आणि प्रतिलोम केसांच्या दिशेने जर का आपण मसाज केला तर, म्हणजे ज्यांचं वजन वगैरे खूप जास्त आहे त्यांच्यासाठी ही दिशा योग्य आहे. पायाला वगैरे मसाज करताना पोटाला वरून खालच्या दिशेने मसाज करावा, जेणेकरून वात हा शरीरामधून बाहेर पडण्यासाठी मदत होते. ज्यांना वजन वाढवायचं आहे, स्नायूंची पुष्टी करायची आहे, तर त्यांच्यासाठी उलटी दिशा म्हणजे इकडून इकडे आपल्या उलट्या दिशेने प्रतिलोम गती केसांच्या विरुद्ध दिशेने आपल्याला मसाज जो आहे तो करायचा आहे. सांध्यांच्या ठिकाणी मसाज करत असताना म्हणजे आपले गुडघे कंबर या ठिकाणी गोलाकार पद्धतीने क्लॉकवाईज डायरेक्शन घड्याच्या काट्याच्या दिशेने मसाज करावा, म्हणजे तो छान पद्धतीने जिरतो आणि शरीराला लागू होतो. मसाज केल्यानंतर आपल्याला एक शक्य असेल तर 10 मिनिटे कुठलाही व्यायाम कोवळ्या उन्हामध्ये केलात, योगासनं, सूर्यनमस्कार, तर व्हिटॅमिन डी सुद्धा अगदी चांगल्या प्रकारे आपल्या शरीरामध्ये ॲब्सॉर्ब होतं. व्यायाम करणं अगदी शक्य नसेल तर 10 मिनिट तसंच थोडंसं तेल जिरू द्या. त्यानंतर अंघोळ, अंघोळीसाठी आपल्याला इथून खालच्या खांद्याच्या खालच्या भागामध्ये थोडंसं जास्त गरम असेल असं पाणी वापरायचं आहे, जेणेकरून शेक बसेल. आणि अंघोळ करताना साबण कधीही वापरू नका जर का तुम्ही अभ्यंग करत असाल तर, कारण साबणामध्ये केमिकल्स असतात, त्याला फेस येतो, त्यामुळे होतं काय की आपल्या त्वचेवरचं जे आवश्यक असं तेल आहे ते देखील काढून टाकलं जातं, त्वचा कोरडी पडते आणि पूर्ण आपल्या शरीरालाच एक प्रकारचा कोरडेपणा येतो. तर त्याऐवजी आयुर्वेदिक औषधींपासून बनवलेलं सुगंधी उटणं, म्हणजे त्याची सविस्तर कृती फक्त दिवाळीपुरतंच नाही तर पूर्ण थंडीमध्ये आपण वापरू शकतो. एकदाच बनवून ठेवलं तर अगदी 1-2 महिनेसुद्धा आपण ते वापरू शकतो. त्याची सविस्तर कृती कसं बनवायचं वापरायचं हे पूर्ण त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तो लिंक त्याची मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तो व्हिडिओ एकदा नक्की पहा. अगदीच ते उटणं बनवणं तुम्हाला नाही शक्य झालं तर बेसन पीठ, मसूर डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ समप्रमाणात कोरडं मिक्स करून त्यामध्ये थोडीशी शुद्ध हळद पावडर 1/2 ते 1 चमचाभर टाकून व्यवस्थित मिक्स करून बरणीमध्ये भरून ठेवा. आणि जेव्हा आपल्याला अंघोळ आपण करणार आहोत, दुधामध्ये कालवून त्याची पेस्ट करून तेच साबणाऐवजी वापरायचं आहे. कुठलेही त्वचा विकार असतील, फंगल इन्फेक्शन्स किंवा सौंदर्यविषयक तक्रारी, चेहरा काळवंडलेला आहे, वांग, पिंपल्स, हे अगदी तुम्हाला कधीच होणार नाही जर का तुम्ही याचा नियमितपणे वापर केला असतील तरी देखील. ते म्हणजे कुठल्याही ट्रीटमेंटशिवाय आपल्याला घालवण्यासाठी सुद्धा खूप याचा फायदा होतो, करू नये. कारण अशा व्यक्तींनी जर का केला तर त्यांचा त्रास देखील वाढू शकतो. म्हणून ज्यांना अजीर्ण अपचनाचा कायम त्रास आहे, शरीरामध्ये आम साठलेला आहे, आमवाताचा वगैरे त्रास असतील, पंचकर्म नुकतंच केलेलं आहे व मन विरेचन यातलं काहीही, कफाचे आजार असतील, ॲलर्जीची सर्दी, सायनोसायटीस हे कायम राहत असेल, किंवा अनकंट्रोल डायबिटीस असेल, शरीरावर कुठेही सूज जास्त प्रमाणामध्ये आलेली असेल, व्यक्तींनी अभ्यंग करणं हे टाळावं. तर नक्की अशा योग्य पद्धतीने अभ्यंग पूर्ण थंडीमध्येच नाही तर अगदी पूर्ण वर्षभर तुम्ही करा. कायम निरोगी राहण्यासाठी, सौंदर्यविषयक तक्रारींपासून दूर राहण्यासाठी सुद्धा आयुर्वेद हा आपल्याला नेहमी मदत करत असतो. तर अशीच आरोग्यविषयक माहिती घेऊन भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक आरोग्यदायी अशा शुभेच्छा, आणि आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.